हरिओम, मी योगेशसिंह मधुकर तांबळे, मी उदगाव बेस मिरज या केंद्रामध्ये सप्तगुरु संघ सेवक म्हणून सेवेत आहे. माझा एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी सद्गुरु श्री अनिरुद्ध बाबूंकडे गेले 18 ते 19 वर्षापासून सक्रिय आहे. एवन बापूंनी त्यांच्याकडे ठेवलेलं आहे आणि फार या 19 वर्षामध्ये 18 वर्षामध्ये लहान मोठेशी खूप अनुभव येत गेले. मी व्यवसायाने स्टाईम वंडर आहे. स्टाईम वंडर म्हणजे माझा व्यवसाय खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे आणि मिरज तहसीलदार ऑफिसच्या आवारामध्ये माझं एक छोटंसं खोकं आहे. या खोक्यामध्ये मी माझी दिनचर्या चालवतो. तर बापूंच्या कृपा आशीर्वादाने आणि बापूंचं सांगली जिल्ह्यावरती असणारे आकारण कारुण्य आणि प्रेम यामध्ये मिरज तालुक्यामध्ये प्रॉपर म्युझियममध्ये त्रिविक्रम मठ स्थापन झाला. तर या त्रिविक्रम मठाच्या जो जागा बघण्यापासून आणि जागा खरेदी करण्यापासूनचं कामकाज सुरू होतं आणि ह्या कामकाज करत असताना मला बापूंनी माझ्याकडून हे कामकाज करून घेतलं. इवन जागा बघून खरेदी पत्र करून घेण्यापर्यंत हे सर्व काम बापूंनी करून घेतलं. ह्यामध्ये आमच्या मिरज आणि सांगली जिल्ह्यातल्या कोर टीमची पूर्ण सगळ्यांचं सहकार्य लाभलं. बापू प्रभूंनी मठही तयार झाला. सांगावं असं वाटतं की या मठाचा खरेदी पत्राचा कागद ज्यावेळी झाला त्यावेळी बापूंची पूर्ण फॅमिली सांगली जिल्ह्यामध्ये होती आणि योगायोगाने मला बापूंचं त्यावेळेस दर्शनही झालं आणि खरेदी पत्राची फाईल बापूंच्या हाती दिली. बापूंनी हात लावला, माझ्या डोक्यावरती हात ठेवला. तो माझ्यातला माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर आणि अस्मरणीय क्षण होता. त्यानंतर बापूंना मी एक प्रश्न केला, बाबू माझं जो ऑफिस आहे ते थोडंसं रिनिव्हेशन करायचं आहे, काय करू? बापूने मला बोलवलं आणि असं मान डोलवली, कर म्हणली. कर म्हणल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी रिनिव्हेशनचं काम सुरू केलं. 8 दिवसांमध्ये माझं ऑफिस देखील झालं. या ऑफिस करत असताना किंवा त्याला जो लागणारा जो खर्च आहे, माझ्याकडे 1 रुपये नव्हता. कुठून पैसे आले, काही आले, काही कल्पना नाही. तो सोर्स मला उत्पन्न झाला, तो बापू ग्रुपने सोर्स उत्पन्न झाला. 2.5 लाख रुपये मी रिनिव्हेशन करून ऑफिस केलं. आज ऑफिस माझं सगळ्यांच्या लाईनमध्ये 1 नंबरचं ऑफिस माझं आहे असे अजून पण लोकं बोलून दाखवतात की फर्निचर किंवा जे इंटेरियर जे केलेलं आहे ते सगळ्यात सुंदर आहे आणि सर्व माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे कृपाशीर्वादामुळे झालं. तसेच तुम्हाला मी आणि सांगतो की जसं माझं मिरजेत एक ऑफिस होतं तसंच सांगली, मिरज आणि कुपवाड हे 3 महापालिकेमध्ये येणारे ही 3 गावं आहेत. बापू कृपेने मला कुपवाडमध्ये माही सेवा सेंटर देखील मिळालं. आता सध्या माही सेवा सेंटर माझं कुपवाडमध्ये चालू आहे आणि त्यानंतर आता रिसेंटली 7-8 महिन्यामध्ये रेशन कार्डचा एक सेतू असतो, तो रेशन कार्डचा सेतू मला पूर्ण सांगली जिल्ह्याचं रेशन कार्डचं काम मिळालं आणि सांगलीमध्ये आपलं रेशन कार्डचं ऑफिस देखील आहे. ते ऑफिस अंबज्ञ ऑनलाईन सर्व्हिसेस या नावाने सुरू आहे आणि कुपवाड जे माही सेवा सेंटर आहे ते अंबज्ञ माही सेवा सेंटर म्हणून सुरू आहे. तर ह्या सर्व गोष्टी बापू कृपा आशीर्वादाने होत गेल्या आणि होत राहणार. आपण काय करतो सर्वसामान्य माणूस, आपण नियोजन करायला बघतो. तर आपण नियोजन करण्यापेक्षा आपल्या देवावरती आपला विश्वास किती आहे आणि बाबा रे नियोजन तू कर आणि ज्यावेळेस आपला परमेश्वर आपला सद्गुरू ज्यावेळी नियोजन आपल्या बाबतीत करतो ते नियोजन एकदम परफेक्ट नियोजन असतं. मानव पातळीवर आपण काय करायला जातो की आपण नियोजन करतो, आपण नियोजन करून आपण फसगती होऊ शकते. पण देवाचं जे नियोजन आपल्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून आहे ते सगळ्यात बेटर असतं. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वराची कृपा सद्गुरूंचं प्रेम हे मिळत राहतं. मी आणखी एक तुम्हाला अवजून सांगेल, ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच लोकांना म्हणजे अनुभव असे आले की त्यातून लोक बाहेर पडले. तर मला असा अनुभव आला आहे की मला लॉकडाऊनमध्ये एकही दिवस मला असं अडचण आली किंवा प्रॉब्लेम आला किंवा काही तर तब्येत बिघडली आहे किंवा आर्थिक प्रॉब्लेम आहे असं काहीही झालं नाही. हाच माझा सगळ्यात मोठा अनुभव आहे. आणि दुसरी गोष्ट, लॉकडाऊनच्या काळामध्ये मी 2 वर्ष एकदम मजेमध्ये म्हणजे 2.5-2 महिने घरी होतो ऑफिस बंद असल्या कारणाने लॉकडाऊनच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. पण ह्या कालावधीमध्ये कुठलीही कसलीही अडचण माझ्या सद्गुरूंनी मला आणून दिली नाही. हाच माझा सगळ्यात मोठा अनुभव आहे की बघितलं की बाबा टी व्हीवरती एवढे न्यूज चालू आहेत, बाहेर परिस्थिती एवढी बिकट आहेत, पण आम्ही घरामध्ये सुखासमाधानाने होतो, कोणत्याही गोष्टीची कसलीही अडचण आली नाही. हा सगळ्यात मोठा अनुभव माझ्यासाठी आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे बापूंचं आमच्या सांगली जिल्ह्यावरती फार आकर्षण कारुण्य आहे, प्रेम आहे. आई बापू दादा सुचित दादा समीर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे आपल्या भागांमध्ये सेवाकार्य
सुरू असतात आणि असं अखंडपणे कार्य सुरू राहू ही बापूचरणी प्रार्थना. हरिओम श्रीराम अंबद्ध.